नमस्कार मित्रांनो, मी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, उद्या आहे 27 जुलै 2023. उद्या PM किसान योजनेचा हप्ता येणार आहे. मित्रांनो, 14 हप्ता वितरित होणार आहे. तर आपण हा हप्त्यामध्ये पात्र आहेत की नाही, कशा प्रकारे चेक करायचं, आपण हे आज बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, PM किसान योजनेमध्ये पात्र असण्यासाठी तुम्हाला चेक करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे. आणि ओपन केल्यावरती वरती सर्च करायचं आहे PM किसान. तर मित्रांनो, वरती PM किसान सर्च केल्यावरती तुम्हाला सगळ्यात अगोदर एक वेबसाईट येईल. तर त्या वेबसाईटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर आपण इथे बघू शकता, इथे हप्ता कधी येणार आहे त्याची पण माहिती दिलेली आहे. आणि तसेच इथे खाली तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे. आणि इथे तुम्हाला एक बेनिफिशियर लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे स्टेट विचारलेला आहे. स्टेटवरती क्लिक करून आपलं जे काही स्टेट असेल ते तुम्हाला जे राज्य आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तर तुमचा जिल्हा जो आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजेच तुमचा जो विभाग आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. आणि त्यानंतर तुमचा गावाचा विभाग कशामध्ये येतो तो विभाग निवडायचा आहे. आणि त्यानंतर इथे विलेज म्हणजेच तुमचं गाव निवडायचं आहे. तर मित्रांनो, गाव निवडल्यावरती तुम्हाला गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि तुमच्या गावामध्ये जेवढे शेतकरी PM किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असतील त्या शेतकऱ्यांची इथे लिस्ट आलेली आहे. आणि यामध्ये तुम्ही तुमचं किंवा तुमच्या घरच्यांचं नाव चेक करू शकता आणि पात्र झाले असे समजू शकता. तर मित्रांनो, इथे जेवढे पण तुमच्या गावातले व्यक्ती आहे तेवढे ची इथे नावं असेल, ज्यांची नावं इथे असेल म्हणजेच त्यांचे PM किसान 14 हप्त्यासाठी ते पात्र आहेत आणि त्यांना हप्ता मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण चेक करू शकता. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.